24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची पत्रकार परिषद पनवेलमधील आगरी समाज हॉलमध्ये शुक्रवारी संपन्न झाली. यावेळी 24 जूनला बेलापूरमधील क्रोमा शोरूमपासून सिडको भवनपर्यंत धडक मोर्चा काढून सिडको कार्यालयाला घेराव घालण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली असून विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचे नाव लागेपर्यंत हा लढा सुरू राहणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी भूमिपुत्र मोठ्या संख्येने सिडको घेराव आंदोलनात सहभागी होतील असे सांगण्यात आले. तसेच आमचा धडक मोर्चा हजारोंच्या संख्येने असल्याने राज्य सरकारला त्याची नोंद घ्यावीच लागेल असा इशाराही देण्यात आला. ही पत्रकार परिषद कृती समितीचे अध्यक्ष दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीत झाली. या पत्रकार परिषदेला कृती समितीचे कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार संजीव नाईक, सहचिटणीस गुलाब वजे, राजेश गायकर, संतोष केणे, सुरेश पाटील, दीपक म्हात्रे, खजिनदार जे डी तांडेल, दीपक पाटील, विनोद म्हात्रे, गोपीनाथ म्हात्रे, अरुण पाटील, दशरथ भगत, डॉक्टर राजेश पाटील, उपमहापौर सीताताई पाटील, नगरसेवक विकास घरत, नंदू ठाकूर, शैलेश घाग, विनोद म्हात्रे, सीमा घरत यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी दिवंगत लोकनेते दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आणि त्यांनी आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितल्याने याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले. दिवांचं नाव फक्त या ठिकाणी शोभू शकते कारण लोकांच्या मनामध्ये त्यांच्या गोष्टीला नितांत आदर आहे. मी अनेक राजकीय पुढाऱ्यांच्याशी बोललो, त्यांचं म्हणणं आमचा पक्ष लेवलवर जरी काही प्रश्न असला तरी आम्ही आज आम्हाला शेड जे बोललं जाते ते दिवांमुळे, लक्षात घ्या, आम्हाला शेड बोललं जाते दिवांमुळे, आमच्यामुळे शेड बोललेलं जात नाही. आम्हाला जी रोजीरोटी मिळाली ती दिवांमुळे, आम्हाला जे घर मिळालं ते दिवांमुळे, आम्हाला 12.5% मिळाले, आमची शैक्षणिक उन्नती झाली ती दिवांमुळे. अशा प्रकारचा नेता महाराष्ट्रात मला आता दाखवा हो, मग त्याचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं आवश्यक आहे. परवा ते आंदोलन होणार कारण आम्हाला शेवटी तो मेळावा आहे दिल्लीला, त्याच्यासुद्धा आपला पहिला अजेंडा नाव आहे. दिबा पाटलांचंच नाव द्यावं त्या विमानतळाला पहिल्या क्रमांचा अजेंडावर नाव आहे आणि त्यामुळे तिथे त्या मेळाव्याला देखील आमचं फार मोठ्या प्रमाणे एक शक्ती प्रदर्शन करणं आवश्यक आहे. आणि याकरता देखील परवा देखील जो आमचा मेळावा होणार आहे, संजीव नाईक साहेब किंवा यांनी आमदारांनी सांगितले कशा प्रकारचं तो आमचं आंदोलन होणार आहे, उत्स्फूर्त लोक निघणार आहे, त्याची पूर्वतयारी जवळ लोकांच्यामध्ये मेसेज गेलेला आहे. पूर्वी लोकांना जनजागृती करावी लागली, आता दिवांच्या विषयी जनजागृती उलट मला अमरावती बुलढाणामध्ये सांगतायत लोक जा तिकडे पर्या, दिबांचे विचार काय आहेत ते आम्हाला सांगा. कारण हा आगरी समाज केवळ ह्या कोकणपट्ट्यापुरतं नाही, यवतमाळ, बुलढाणा, औरंगाबाद, नगर, नाशिक, पालघर, ठाणा, रायगड, पुणे, मुंबई आणि रत्नागिरी जवळजवळ नाही म्हटलं तर 80 लाखाचा एकच समाज आहे. हा बहुजन समाज संपूर्ण OBC नेते आहे, ते मंडळ आयोगासाठी मोठा त्याग केलेला आहे. त्यांनी त्या ठिकाणी अनेक मेळावे घेतले आणि त्या मेळाव्यामध्ये लोकांमध्ये जनजागृती केली. इवन जे काय गुजरातमध्ये पेटलेलं होतं रण ते कसं आपल्या महाराष्ट्रात होऊ नये त्याच्यासाठी सुद्धा पुढाकार घेऊन लोकांना समजून सांगितलं. केवळ आंदोलन करायची हिंसात्मक आंदोलन कोणी करत असतं तर देश विघायत कोणी करत असतं त्याला आमचं पाठिंबा नाही, अशा प्रकारचे आणि लोकांनी संपूर्ण महाराष्ट्रात त्यावेळेला प्रचार केला आणि प्रबोधन केलं आणि त्या मंडळ आयोगासंबंधी कुठलाही अनुकूल प्रकार होऊ नये यासाठी प्रयत्न केला. त्या ठिकाणी दिबानी पार्लमेंटमध्ये देखील भ्रूणहत्या संबंधात जो काही एक कायदा केला तो देशभर झाला. आज त्या ठिकाणी बिहार किंवा इतर ठिकाणी जी काही परिस्थिती होती मुलीच्या बाबतीत तो भ्रूणहत्या कायदा केला. कुळ कायद्यामध्ये क्लिष्ट असे शब्द वापरले तर कुळ कायदा कोणाला समजत नव्हता. ते देखील विधानसभेमध्ये जवळ 3 तास अभ्यास करून व्यवस्थित मांडणी केली आणि त्याच्यापर्यंत कायदा निवडून झाला. सिडकोचा हा नवीन कायदा तयार करावा लागला
नवीन कायदा करता यायला लावला, अशा प्रकारचं महान व्यक्तिमत्व असलेल्या लोकांना त्याचं नाव देणं या ठिकाणी निश्चित राज्य सरकारला संयुक्त होईल, अन्यथा फार मोठी एक क्रांती घडेल असं मला सुद्धा वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण सुद्धा पत्रकार या नात्याने आमची ही बातमी अधिक प्रसिद्ध करावी आणि जेणेकरून आमचं हे आंदोलन शांतमयमय होणार आहे, कोणत्या प्रकारे हिंसात्मक आणि होऊ देणार नाही. आता ह्याच दृष्टीनं विमानतळाला दिवापाटीलबद्दल नाव देणं हा एक मुद्दा आहे, त्याचबरोबरीनं घरे रेग्युलाइज करणं, इतर आपले उदरनिर्वाहाचे प्रश्न आहेत, हे सगळे प्रश्नसुद्धा समितीनं हातात घेतले आहेत. आणि आपण ह्या प्रश्नांची सोडवणूक करण्याकरता सुद्धा सरकारकडं शिल्पकडं दबाव आणत आहोत. पण दुर्दैवानं महाविकास आघाडी म्हणून आपल्यातले काही मंडळी, कमिटीमधली मंडळी ती बाजूला राहून मी 2-3 मीटिंगमध्ये झालं, 2-3 नव्हे, मला ही तुमची मीटिंग असेल, सांगितलेलं आहे की नक्की 250 मीटर करणार घरं तर कुठली करणार, कशी करणार, मग ती कागदं कशाला मागता. सगळं घरी बनण्याच्या आत्तापर्यंत झालेली या नव्या मुंबईतली आणि पलीकडची सुद्धा कल्याण डोंबिवली असतील तेसुद्धा ही घरं जी आहेत, तर ही घरं तुम्ही रेग्युलाइज करायची आहेत, सर्व बांधकामं रेग्युलाइज करायची आहेत. म्हणजे घर हा तुम्ही स्वतः राहणारा अशातला भाग नाही, आमचे काही नातेवाईक राहत असतील त्यांच्या घरचे पोटी आपल्या आपण आपलं घर जे आहे ते मोठं बांधलं असेल, एकदा चाल बांधली असेल, काही ठिकाणी छोटे मोठे उद्योग उभे आल्यानंतर तिथं आज आपण बोलत नाही. नव्या मुंबईचा जो मोर्चा झाला होता शिक्षकांवर 4-5 वर्षापूर्वी, तिथेही त्याचं पैसे म्हटलं आहे की पोटा पाण्याचा आधार म्हणून काही ते भाड्यानंच बांधलं करता पल्या बांधल्या असतील, पण त्यात माणसंच राहतात. म्हणजे प्रकल्पग्रस्तांच्या बरोबर इथे येऊन जो 15-20 वर्ष 30 वर्ष असा महाराष्ट्रातील इतर त्याच्यात आलेलं आहे, किंवा अगदी काही महाराष्ट्राबाहेरची सुद्धा असतील पण ते भारतीयच आहेत, बांगलादेशी नाही, त्यांना उठून घेऊन जा किंवा आणखी इतर कुठले असतील त्यांना घेऊन जा, पण हे जे लोक आज राहत असतील तर त्यांचाही राहण्याचा अधिकार आहे. आपण तो शिडकोनं मागवलं मान्य केलं आहे, शिडकोनं ऐरोली भागामध्ये, पलीकडच्या भागामध्ये, पोला दिघा भागामध्ये काहीतरी सोसायट्या दिल्यात, माथाडी कामगारांकरता घरं दिली, ही सगळी तुम्ही शिडकोला या तिथं जाणार. आणि जे प्रकल्पग्रस्त प्रत्यक्ष आहेत त्यांचे गावले स्थानिक प्रकल्प स्थानिक म्हणून जिथं आहेत त्यांची शेतीबाती छोटी थोडी करून गेली असेल, साडेबारा टक्क्याचा 1-2 प्लॉट पण नसतील मिळाले, पण तो राहणारा इथला वर्षानुवर्षी पिढ्या पिढ्याचा आहे, तर त्यांच्या घराच्या बाबतीत ती बांधकाम आपण म्हणूया आणि ती सगळी बांधकामं आपली रेग्युलाइज व्हायला पाहिजे असा आपला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दिमागी साहेबचं नाव दिलं विमानतळाला हा एक महत्त्वाचा मुद्दा आणि त्याच्यावर हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इतरसुद्धा प्रश्न या सर्व प्रश्नांच्या बाबतीत आम्हाला शिडकोच्या बरोबर शिडकोच्या हेतून न्याय हिसकावून घ्यायचा आहे. येत्या 24 जून रोजी दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा स्मृतिदिन आहे आणि गेल्या वर्षी 24 जून 2021 प्रकल्पग्रस्तांचा उद्रेक आपण सगळ्यांनी मिळून पाहिलेला होता. दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळ दिलं पाहिजे ही मागणी तर इथल्या प्रकल्पग्रस्तांमध्ये सर्वत्र दिसलीच, पण त्याचबरोबरनं मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या सगळ्या जिल्ह्यामधले भूमिपुत्र हे आवर्जून या मागणीसाठी त्या ठिकाणी एकत्रित झालेले होते. आम्हाला असं वाटतं की सिडकोच्या विरोधामध्ये हे जे आंदोलन आम्ही करतो आहे, राज्य सरकारच्या विरोधामध्ये ही आमची जी प्रतिक्रिया आहे ही पाहून राज्य सरकार थांबलं आहे, पण अद्यापही त्यांनी सन्मान्य बाळासाहेबांच्या नावाचा जो ठराव केला आहे तो रद्द केलेला नाही. दिबापाटी साहेबांच्या नावाचा आग्रह आमचा कायम आहे आणि जोपर्यंत विमानतळाला दिबापाटी साहेबांचं नाव लागत नाही तोपर्यंत आंदोलन करायचं या भूमिकेतून या 24 जूनला आम्ही पुन्हा एकदा सिडको भवनाला घेराव करण्याचं ठरवलेलं आहे. पुन्हा एकदा मुंबई, पालघर, ठाणे, रायगड या 4 जिल्ह्यातले सर्व भूमिपुत्र हे या मागणीच्या आग्रहासाठी पुन्हा एकदा एकत्र जमतील आणि सिडकोला आपली मनमानी चालू द्यायची नाही याची जाणीव करून देण्यासाठी सर्व भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त एकत्र येतील.